नमस्कार, चवदार आणि चटकदारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कोथिंबीरचा सीझन चालू आहे, बाजारात खूप सारी कोथिंबीर आपल्याला मिळते. तर आज मी तुम्हाला खमंग अशी कोथिंबीर वडीची रेसिपी दाखवणार आहे. आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे, 2 वाट्या कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, ही स्वच्छ धुतली, मी वाळवली आणि मग बारीक चिरली आहे. 1 कप बेसन, 1/2 कप ज्वारीचं पीठ, 1 चमचा रवा घेतला आहे बारीक रवा, तेल, तीळ, मीठ आणि लसूण आणि मिरची बारीक करून घेतली इकडे, हळद, हिंग आणि मिरची पावडर. चला मग आपण आता कृतीला सुरुवात करूया. कोथिंबीर घेते पहिल्यांदा मी. छान हिरवीगार कोथिंबीर मिळाली आहे मला. आता बेसन, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही घालू शकता तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. रवा घालते मी, रव्याने छान खुसखुशीतपणा येणार आहे आपल्या वडीला. अर्धे तीळ घालते मी यातले, अर्धे वरून आपल्याला सजावटीसाठी वापरायचे. त्याच्यानंतर आपली ही पेस्ट टाकते लसूण आणि मिरचीची, हळद थोडीशी, हिंग, मीठ चवीनुसार टाकायचे, आणि मिरची पूड टाकते मी. तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. आपण आधी मिरची आणि लसूण टाकलं आहे, मी थोडीशी टाकते चवीसाठी. आता हे मिश्रण एकजीव करते मी हाताने आधी. थोडं थोडं पाणी घालायचं ह्याच्यात आपल्याला, आणि चांगलं हाताने असं मळून घ्यायचंय. छान पाण्याचा वापर खूप थोडा थोडा करायचा आहे. घट्ट मळायचं आपल्याला हे एकदम. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. खूप छान खमंग लागते ही वडी. ह्याच्यात तुम्हाला हवं तर आणखीन वेगवेगळी पीठ मिक्स करू शकता. अशा पद्धतीने घट्ट मळून घेतलंय मी छान. जेमतेम अर्धी पाऊण वाटी पाणी लागलंय मला हे मळायला. पीठ आपलं छान मळून तयार आहे. आता मी 1 चमचाभर त्याच्यात तेल घालते वरून आणि पुन्हा एकदा मळून घेते थोडंस. पीठ मळून तयार आहे आपलं आणि मी इथे एक अशी प्लेट घेतली आहे गोल, त्याला मी आता तेल लावून घेते खाली. सगळीकडे लावून घ्यायचं तेल. थोडंसं जास्त लावलंय मी म्हणजे आपली वडी छान सुटेल या प्लेटमधून. आणि आता हे पीठ जे आहे ते मी ह्याच्यात या प्लेटमध्ये घालते आणि व्यवस्थित ते थापून घेते सगळीकडे. सगळीकडे आपलं हे पीठ छान थापून झालेलं आहे. आता वरून मी ह्याच्या हे राहिलेले तीळ टाकते म्हणजे ते दिसायला आपली वडी खूपच सुंदर दिसणार आहे. हे ऑप्शनल आहे पण तुम्ही पण वरून ऍड करू शकता ते. वडीची तयारी करत असताना मी एका कढईत पाणी उकळत ठेवलेलं. आता हे आपली डिश मी ह्याच्यात ठेवते आणि याच्यावरती झाकण ठेवणार आहे मी, आणि झाकून
15 मिनट मीडियम गैस वर आपली वड़ी तैयार होऊन द्यायची। 15 ते 20 मिनट झाली आहेत। बारीक गैस वरती मीडियम गैस वरती मी हे ठेवलं होतं। छान आपली वड़ी वाफवली गेली आहे। बघा आता मी ही डिश बाहेर काढते आणि एक 10 ते 15 मिनट गार होऊन द्यायची आपल्याला आणि मग कट करून तळून घ्यायचे। वड़ी छान थंड झाली आपली। आता मी याचा वड्या पाडून घेते। तुम्हाला हव्या त्या साइज मध्ये तुम्ही वड्या कट करू शकता। इथे मी वड्या कट करून घेतल्या। बघू शकता तुम्ही अशा छान अशा निघालेल्या आहेत आपल्या कोथिंबीरीच्या वड्या। आता मी या सगळ्या काढून घेते एका प्लेट मध्ये। इथे मी सर्व वड्या काढून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही अशाही खाऊ शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय। मी आता ह्या डीप फ्राय करणार आहे। इथे मी तेल तापत ठेवले। मगाशीच वड्या कट करताना मी तेल तापवायला ठेवलं होतं। आता ह्याच्यात मी एक एक वडी सोडते। छान खरपूस अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत या वड्या। खूपच खमंग होतात या। दोन्ही साईडने आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत। जास्त करपून पण नाही द्यायच्या आहे। खरपूस असा रंग आला पाहिजे त्याला। एका साईडने छान तळल्या गेल्यात आपल्या वड्या। दोन्ही साईडने तळल्या गेल्यात आपल्या वड्या। आता मी या काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सर्व वड्या तळून घेणार आहे। खाण्यासाठी तयार आहे आपली खमंग कोथिंबीर वडी। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।